शहादा तालुक्यातील नवागावच्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सोडण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. येत्या 8 दिवसात एसटी बस सुरू न झाल्यास एसटी बस स्थानकासमोर विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. एसटी बस सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली आगार प्रमुखांना एक निवेदन देण्यात आलं, त्यात हा इशारा देण्यात आला आहे. माझी समस्या अशी आहे, माझ्या गावात बस गावातून बोर्ड लावून कणसाय गावाहून रिटर्न फिरून जाते, आणि जी मुक्कामची बस असते ते लगेच परत होते, मुक्काम थांबत नाही. एडपर्यंत आणि सकाळचे कालजवाल्यांना एकशी बस चालू करावी असं साहेबांना विनंती करतो. जे निवेदन दिले 8 दिवसात जर नाही साहेब लक्ष दिलं आमच्याकडे, मग आम्ही आंदोलनाला बस स्टँडला बसू, एवढी विनंती.